नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र लोकसेवा आयोग एम पी एस सी न्यूज टुडे आजची महत्त्वाची अशी न्यूज आम्ही घेऊन आणलो आहोत एम पी एस सी नियुक्तीपूर्वीच प्रमाणपत्राची आठ आट, कोणती आठ आहे काय आहे बातमी याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या अनय एज्युकेशन चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका पहा तर मित्रांनो चारशे तेरा एम पी एस सी उमेदवार वेटिंगवर नियुक्तीपूर्वीच प्रमाणपत्राची आठ यवतमाळ जीवतोड मेहनत करून मिळवलेल्या यशानंतरही ही एम पी एस सी उत्तीर्ण चारशे तेरा उमेदवारांना दोन वर्षापासून नियुक्ती देण्यात आलेली नाही पद देण्यात आले आहे मात्र नियुक्तीपूर्वीच सर्व प्रकारचे कागदपत्र सादर करण्याचा आट्टास धरण्यात आल्याने आणि विविध कारणामुळे अडचणीत आलेली ही वरती आता भावी अधिकाऱ्यांची परीक्षा पाहत आहे डिसेंबर दोन हजार अठरामध्ये उपजिल्हाधिकारी तहसीलदार पुलीस उपाधीक्षक सहाय्यक राज्य कर आयुक्त नायब तहसीलदार गट विकास अधिकारी भूमी अभिलेख उपाध्यक्ष आदी सतरा ते अठरा संवर्गातील पदांसाठी जाहिरात करण्यात आली फेब्रुवारी दोन हजार एकोणीसमध्ये यासाठी परीक्षा झाली एकोणीस जून दोन हजार वीस रोजी या परीक्षा निकाल लागला दरम्यानच्या काळात मराठा आरक्षणाचा प्रश्न निर्माण झाल्यानं नियुक्त्या रखडल्या या भरतीसंदर्भात आरक्षणाचा विषय मार्ग लागल्यानंतर सुधारित अंतिम निकाल अठरा सप्टेंबर रोजी लावण्यात आला या उमेदवारांना पद बहाल करण्यात आले मात्र संपूर्ण कागदपत्रे सादर केल्याशिवाय आणि त्यांची पडताळणी झाल्याशिवाय नियुक्ती नाही अशी भूमिका सामान्य प्रशासन विभागाने घेतली आहे जात वहिता प्रमाणपत्र पोलीस व्हेरिफिकेशन नॉन क्रिमिलर आदी प्रकारची कागदपत्र सादर करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत नियुक्तीचा काळ लांबच चालल्यानं उमेदवारांमध्ये नैराश्य निर्माण होत आहे उपमुख्यमंत्र्यांनीही लवकर नियुक्ती देण्याचा शब्द दिला होता त्यांनी तो पाळावा नियुक्ती प्रक्रिया आणखी लांबू नये राहुल कवटेकर अध्यक्ष एम पी एस सी समन्वय समिती नव्यानेच लावला नियम एम पी एस सीच्या यापूर्वी झालेल्या पदभरतीत नियुक्तीनंतर आवश्यक ते कागदपत्र सादर करण्याची मुभा होती दोन हजार अठराच्या पदभरतीसाठीच अगोदर कागदपत्रे सादर करण्याचा नियम लावण्यात आला आहे उमेदवारांनी यापूर्वी सादर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी झाली आहे पद दिल्यानंतर सादर केलेल्या आणि होणाऱ्या कागदपत्रांसाठीची नियुक्ती आणून ठेवण्यात आले आहेत आत्महत्येनंतर ही प्रश्न कायम एमपीसी परीक्षा उत्तीर्ण होऊन नियुक्ती न मिळाल्याने पुणे येथील स्वप्नील लोणकर याने तणावातून आत्महत्या केली होती या घटनेमुळे पदभरतीचा प्रश्न आयर्नीवर आला होता दरम्यानच्या काळात या प्रक्रियेला वेग देण्यात आला आता मात्र पुन्हा ही प्रक्रिया थंडावली आहे थँक्यू